जुन्नर तालुक्यातील आळे येथे स्वयंभू 11 फुटी उंचीच्या वारुळाभोवती नागवेड्याची 5 फणी विलोभनीय मूर्ती आहे. आळे गाव आणि पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनी नागपंचमीच्या दिवशी आवर्जून वारुळ आणि नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात. श्री महावेताळेश्वर छत्रसेवा दरबार आळे यांच्या मार्फत सालाबाद प्रमाणे याही वर्षी नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून नागपंचमीला ग्रामीण भागात लुप्त पावत चाललेली झोक्याची परंपरा देखील इथे जपण्यात आली आहे. झोके खेळण्यासाठी मुली आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. दूध तसेच नैवेद्य ठेवून वारुळाची आणि नागदेवतेची महिलांनी एकत्र महापूजा केली. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्वयंभू 11 फुटी उंचीच्या वारुळाभोवती नागवेड्याची 5 फणी विलोभनीय मूर्ती आहे. या ठिकाणी नाग आणि वारुळ यांचा दुहेरी संगम असून येथे दर्शन घेण्यासाठी दिवसभर हजारो भाविक मोठ्या प्रमाणात येतात. या उत्सवाची सांगता संध्याकाळी नागदेवतेच्या महाआरतीने झाली. या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य विश्वस्त संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तसेच श्री महावेताळेश्वर छत्रसेवा दरबारचे सर्व कार्यकर्ते सभासद उपस्थित होते. तसेच दरवर्षी हा नागपंचमी महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री महावेताळेश्वर छत्रसेवा दरबारचे सर्व कार्यकर्ते अथक परिश्रम घेतात. महावेताळेश्वर छत्र दरबार हे आमच्या पूर्वजांपासून चालत आलेलं देवस्थान आहे. त्या देवस्थानची पहिले आमचे पूर्वज सेवा करत होते, आता ती सेवा आम्ही करत आहोत. आता गेले 12 वर्षापासून आम्ही नागपंचमीचा सण इथे साजरा करतो. त्या सणामध्ये आम्ही मुलांसाठी झोके, महिलांसाठी झोके, त्याचबरोबर महिलांसाठी असणारे कार्यक्रम या सर्व गोष्टी राबवतो. त्याचबरोबर रक्तदान शिबिरसुद्धा आम्ही इथे आयोजित करत आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही नागपंचमीच्या निमित्ताने करत आहोत.